आदई गावाचा विस्तार होत चालला असून परिसरामध्ये वैद्यकीय सेवांचाही विस्तार होणं गरजेचं होतं. त्यामुळे डॉक्टर सुयश पाटील यांनी सुरू केलेल्या या क्लिनिकचा परिसरातील नागरिकांना फायदा होईल असे मत सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शुक्रवारी व्यक्त केलं. आदई गावात डॉक्टर सुयश शैलेंद्र पाटील यांनी नव्याने डॉक्टर पाटील क्लिनिक सुरू केले आहे. या क्लिनिकचे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, प्रभाग समिती डच्या सभापती ऍडव्होकेट ऋषाली वाघमारे, नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, ऍडव्होकेट मनोज भुजबळ, डॉक्टर संतोष आगलावे, शैलेंद्र पाटील, किशोर मोरे, जयराम मुंबईकर, कमलाकर घरत, जयेश ठाकूर, हेमंत पाटील, हरिदास शेंडे, जितेंद्र निंबाळकर, सरोज मोरे, पराग म्हात्रे, डॉक्टर दीपकराव मोरे, डॉक्टर प्रकाश पाटील, डॉक्टर गजेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. श्री श्रीयश शैलेंद्र पाटील यांच्या पाटील क्लिनिकचं आज या आदे गावामध्ये उद्घाटन होत आहे. त्यांनी इथे डिस्पेन्सरी चालू केलेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा अनुभव हा त्यांनी पॅरामाऊंट हॉस्पिटल असेल किंवा पनवेल महानगरपालिका असेल या इथे घेतलेला आहे. चांगल्या प्रकारे सेवा केलेली आहे आणि सर्वांना त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या चांगल्या सेवेची अशी अपेक्षा सर्वांना आहे. आणि म्हणूनच त्यांनी आता स्वतःचं या इथे डिस्पेन्सरी इथे चालू करत आहेत. अतिशय चांगल्या वातावरणामध्ये या डिस्पेन्सरीचं उद्घाटन होत आहे. आता या इथे आदेगाव हे सांगता इथं मोठ्या प्रमाणात त्याचा विस्तार होत चाललेला आहे आणि या इथे मग सांगता वैद्यकीय सुविधा या मोठ्या प्रमाणात वाढणं आवश्यक आहे. आणि नक्कीच मला इथे विश्वास आहे की शैलेंद्र पाटीलजी श्रीयश पाटीलजी हे येथे ते सुद्धा सांगता चांगल्या प्रकारे या इथे वैद्यकीय सुविधा या उपलब्ध करून देतील आणि ज्याद्वारे या इथे आदईकरांना आणि पूर्ण पनवेलकरांनाच त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तरी त्यांच्या सेवेचा या इथे सर्वांनी लाभ करून घ्यावा असंच मी या इथे सांगेन. आणि त्यांना त्यांच्या डिस्पेन्सरीसाठी आणि त्यांना त्यांच्या पुढील पुढील वाटचालीसाठी मी इथं शुभेच्छा देतो. धन्यवाद. बंधूनो, रामसेठ ठाकूर साहेबांच्या तालमीत मी लहानाचा मोठा झालो. मी एक नंबरचा शेका पक्षाचा वशिणीचा कार्यकर्ता होतो. आता मी भाजपकडे आहे. जसे आमचे शेत जातात त्या पद्धतीने आम्हाला मार्ग, कारण आमचं सर्व जे सुचवलेलं असतं ते रामसेठ ठाकूरवर आणि परेश ठाकूर यांच्यावर. बंधूनो, मी जास्त काय बोलत नाही. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि रामसेठ ठाकूर सारखे मान्यवर आणि त्यांचे पुत्र भगवंतासाठी इथं आहेत आणि माझ्या नातवाला इथं आशीर्वाद त्यांनी दिलाय की ते आम्ही भाग्यवान आहोत.